आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून अध्यात्मिकता जुळून राहावी आणि पुणेकरांनी काही काळ शांततेच्या सानिध्यात वास करावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षनेत्या आणि पुण्यनगरीच्या प्रभाग क्रमांक 8 औंध बोपर्डीच्या नगरसेविका सुनीता वाडेकर यांनी विपश्यना आणि योग केंद्राचं भूमिपूजन केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशेजारी रविवारी पुण्यनगरीच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. राजकारणाव्यतिरिक्त समाजकारण हा खरा विकासाचा पाया आहे अशी विचारसरणी जोपासत औंध बापुडीच्या नगरसेविका सौ सुनीता परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या वार्डस्तरीय निधीतून आपल्या प्रभागामध्ये विपश्यना केंद्राची गरज पाहून विपश्यना आणि योग केंद्राचं भूमिपूजन पुण्यनगरीच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शुभहस्ते संपन्न झालंय. भविष्यातही अधिक कामे करण्याचा त्यांचा मानस आहे असं मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केलंय. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला खरी गरज काय असेल तर आपलं शरीर आणि मनस्वास्थ्य चांगलं टिकवायचं, चांगलं ठेवायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजणं जर या शहरामध्ये पाहिलं तर रोज सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रोज सकाळी हास्य क्लबमध्ये जाऊन आपला शरीर आणि मनस्वास्थ्य टिकवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. परंतु दिवसेंदिवस शहरातलं एकंदरीत जे आपल्याला ज्याला आपण म्हणतो की आपलं काम आणि आपण कामाला जात असलेला वेळ आणि कामाहून परत येत असलेला वेळ या सगळ्यामध्ये आपल्याला खूप एनर्जी खर्च करावी लागते. आणि ही एनर्जी खर्च होत असताना जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर आधी स्वतःचं स्वास्थ्य चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी ताईंचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी अशा प्रकारे एक चांगलं सेंटर इथे उभं करण्यासंदर्भामध्ये प्रयत्न सुरू केले आणि ज्या माध्यमातनं लोकांच्या खऱ्या अर्थाने लोकांच्यासाठी जे काम सुरू होतं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा कामांच्यासाठी महापौर निधी असेल किंवा महानगरपालिकेचा निधी असेल तो कुठेही कमी पडणार नाही एवढं आश्वासन मी या ठिकाणी आपल्याला देते. आणि पुन्हा एकदा या भागातल्या सर्व नगरसेवकांचं, या भागातल्या सर्व अधिकारी जे या सगळ्या कामामध्ये पूर्ण लक्ष घालणार आहेत या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. आणि पुढच्या लवकरच च्या काळामध्ये आपल्याला हे विपश्यना आणि योगा सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं दिसेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे विपश्यना केंद्र भारतातूनच नाही तर जगातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असणार आहे. आणि या विपश्यना केंद्राच्या माध्यमातून गौतम बुद्धाचे समानतेचे आणि शांततेचे विचार जनमानसात रुजतील असं मत पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ सुनीता परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केलंय. या ठिकाणी देखणा पॅगोडा उभा राहावा यासाठी वाडेकर दाम्पत्यांनी 3 कोटी रुपयांचं बजेट उपलब्ध करून घेतलं असून पालकमंत्री गिरीश बापट यांनी देखील 11 लाख रुपयांची देणगी या ठिकाणी जाहीर केली आहे. तसेच महापौरांनी देखील या कामासाठी पुणे महानगरपालिका पैशाची कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलंय. तसेच या केंद्रामध्ये एक अत्याधुनिक अभ्यासिका देखील तयार करणार आहेत आणि जवळजवळ 1 वर्षाच्या कालावधीतच हा प्रकल्प उभा कसा करता येईल यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करू असं मत परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केलंय. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 औंध बोपडी या प्रभागामध्ये विपश्यना केंद्र व योगा केंद्राचं भूमिपूजन आज आमच्या या विद्यापीठाच्या शेजारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शेजारी आम्ही त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे. विपश्यना केंद्राची संकल्पना या प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या वार्डस्तरीय योजनेतून हे विपश्यना केंद्र उभं राहत आहे. या विपश्यना केंद्रासाठी या प्रभागाचे नगरसेवक बंडू ढोरे आणि विजय शेवाळे साहेब यांचं देखील मोठं सहकार्य लाभलेलं आहे. आज या कार्य या आज या उपेक्षणा केंद्राचं भूमिपूजन पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब, तसेच पुण्याच्या महापौर आदरणीय मुक्ताताई टिळक, उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, नगर अभियंता प्रशांत वाघमारे या प्रभागाचे
अध्यक्ष अमोल बालवडकर, सोनाली लांडगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झालेलं आहे. हे विपश्यना केंद्र या परिसरातल्या आणि विद्यापीठामध्ये जगातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक फायदेशीर असणार आहे. आणि आज विपश्यना केंद्राची गरज या परिसरामध्ये पुण्यामध्ये सुद्धा आहे. म्हणून एक देखना पॅगोडा यासाठी 2-3 कोटी रुपयाचं बजेट या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून या ठिकाणी घेतलेलं आहे. पालकमंत्री साहेबांनी देखील त्यांच्या योजनेतून 11 लाख रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. महापौराने देखील या कामासाठी पैशाची तरतूद कमी होणार नाही हे देखील आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भिंतीला लागूनच गेटला लागून हे उपशमन केंद्र होत असल्यामुळं याचा फायदा तमाम पुणेकर नागरिकांना होणार आहे, पण अधिक फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचा हा जो एक प्रकल्प आहे हा एक मोठा प्रकल्प आमच्या प्रभागामध्ये होत असल्यामुळं याचा आनंद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हो आहे. किमान 1 वर्षाच्या आसपासच हा विपश्यना केंद्र उभा कसं करता येईल हा प्रयत्न आमचा असणार आहे. याच ठिकाणी आम्ही एक अत्याधुनिक लायब्ररी अभ्यासिका देखील या ठिकाणी आम्ही करण्याचा आमचा मानस आहे. आणि म्हणून हे केंद्र एक सगळ्यांना एक फायदेशीर होईल अशा पद्धतीचं ते करण्याचा आमचा मानस आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या मार्फत आम्ही तमाम पुणेकर नागरिकांना शुभेच्छा देतो. पुणे महानगरपालिकेचे आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी या कामासाठी ताबडतोब जमीन उपलब्ध करून दिली, पैसे उपलब्ध करून दिले आणि आता या कामाची सुरुवात होणार आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रभागाचे अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेविका सोनाली लांडगे, रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.